हे सिंपल सेंटेंस कंपाउंड सेंटेंस कॉम्प्लेक्स आणि कंपाउंड कॉम्प्लेक्स याच्यामध्ये काय एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो आणि बाकी या सगळ्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याच्यावरती नसतं तर कंजंक्शन वरती असतं म्हणजे मिनिमम दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट हे याच्यामध्ये आलेच पाहिजेत याच्यामध्ये सुद्धा मिनिमम दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट हे आलेच पाहिजेत आणि इथे तीन सब्जेक्ट आणि तीन प्रेडिकेट असतात हे प्रेडिकेट नाही समजलं तरी चालेल तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की ह्याच्या ऐवजी इथे वर म्हणजे दोन एक सब्जेक्ट एक वर दोन सब्जेक्ट दोन वर वगैरे 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 बरोबर आहे आता हे जे प्रकार पडतात त्याच्यामधलं सिंपल सेंटेन्स मध्ये समजा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे वाक्याचे जे दोन भाग पडतात त्याच्यामध्ये जर आपण असं केलं द चिल्ड्रन आर प्लेइंग याच्यामध्ये तुम्हाला समजतं की हा सब्जेक्ट आहे आणि याच्यानंतर हा वर्ब आहे बाकी इकडे पुढे अजून समजा असं दिलं बरोबर ना पण काय एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट म्हणजेच एक वर्ब ज्या वेळेला एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे तोपर्यंत ते वाक्य हे नेहमी बरोबर ना समजा असं दिलं तुम्हाला हॅविंग कम्प्लिटेड इज वर्क ही लेफ्ट द ऑफिस आणि जर तुम्हाला दिलं की हे वाक्य सिंपल आहे कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे कसं ओळखणार तुम्ही वर्ब वर्ण ओळखणार का सब्जेक्ट वर्ण ओळखणार वर्ब वर्ण ओळखणार वर्ब किती आहे वर्ब किती आहे कुठले कुठले हे एक वर्ब आहे आणि हे एक वर्ब आहे आणि इथेच आपण चुकतो याला आपण काय म्हटले बघा आठवते का पार्टिसिपल मध्ये शिकलोय आपण या सगळ्याला पार्टिसिपल फ्रेज म्हणतात आठवते ना पार्टिसिपल मध्ये शिकलेलं आहे त्यामुळे इथे काहीच संबंध नाही आपल्याला काय आहे त्याचा कळते ना त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच समजलं पाहिजे इथे हा एक सब्जेक्ट आहे आणि हा एक वर्ब आहे समजते अशी फसवणारी वाक्य आजकाल परीक्षेमध्ये यायला लागलेली आहे एक तर कंजंक्शन नाहीये त्या वाक्यामध्ये कंपाऊंड मध्ये काही कंजंक्शन लागतात अर्थात विदाउट कंजंक्शन सुद्धा कंपाऊंडचं वाक्य असू शकतं ते बघू आपण नंतर पण या वाक्यामध्ये इथे तुम्हाला सब्जेक्ट जरी दिसत नसला तरी इकडे पूर्ण वर्ब दिसतच नाहीये पूर्ण वर्ब म्हणजे काय की ज्या वर्ब मधलं वाक्याचा अर्थ पूर्ण होणार आहे जसं आर क्लीन तसं इथे असं दिसतंय का की हॅज कम्प्लिटेड असं कुठे दिसतंय इकडे आयएनजी केलेलं आहे आणि इकडे आणि त्यासाठी जे पार्टिसिपलचे रूल आहेत आणि त्यावेळेला त्या रूलमध्ये सुद्धा आपण बघितलेलं बघा की इंग्लिशमध्ये दोन सिंपल सेंटेन्स ज्या वेळेला एक सिंपल सेंटेन्स केलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा अगोदर इन्फिनिटिव्हने ते वाक्य होतंय का ते बघितलं जातं जर ते इन्फिनिटिव्हने होत नसेल तर ते पार्टिसिपलने होतंय का हे बघितलं जातं आणि त्या पार्टिसिपलच्या म्हणजे इकडे रूल शिकलो बघा दोन क्रिया एका मागोमाग एक लगेच होत असतील तर त्याला पहिल्या क्रियेचं आयएनजी वापरायचं असतं नंतर जर दोन्ही क्रिया एकाच वेळी होत असतील तरी सुद्धा तोच रूल लागतो जी सगळ्यात पहिली क्रिया असते त्याला आयएनजी वापरायचं असतं सगळी बघितलेली आपण वाक्य पार्टिसिपल पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल आणि तिसरा रूल काय बघितला ज्या दोन क्रियांमध्ये अंतर असेल त्यावेळेला सुद्धा बरोबर आहे ना त्यामुळे हे चार रूल आणि त्याच्याबरोबर अजून एक रूल आहे सिंपल सेंटेन्स करण्याचा तो म्हणजे प्रेपोजिशन वापरणं कुठली प्रेपोजिशन तर ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल अशी प्रेपोजिशन वापरणं काही वेळेला नाउन इन अपोजिशन वापरणं हे पण असतं म्हणजे उदाहरणार्थ समजा असं म्हटलं कबीर वॉज अ सेंट आणि ही वॉज अ विवर म्हणजे एकत्र करायचं असेल कबीर अ विवर वॉज अ सेंट
असं सांगायचं नाही नाऊन इन अपोजिशन म्हणजे सिंपल सेंटेन्स करत असताना काय काय वापरलं जातं सगळ्यात पहिल्यांदा अगोदर बघायचं इन्फिनिटिव्ह वर्बनी वाक्य बंद का ते नाही तर पार्टिसिपल फ्रेजनी आणि या पार्टिसिपल फ्रेज सांगितलं सुरुवात नेहमी पहिल्या क्रियाला आयएनजी लावून किंवा हॅव्हिंग करून तिसरं रूप आणि त्याच्यानंतर कॉमा असतो आणि मग नंतर दुसरं वाक्य असतं बरोबर ना हेच समजा असं दिलं ही वॉज ब्लाइंड ही क्रॉसेस अ रोड विदाउट एनी वन्स हेल्प परत याचं सिंपल करायचं असेल तर कसं करणार बघा मराठीमध्ये आधी सिंपल करा मराठीमध्ये बघा असं प्रेपोजिशन इन स्पाइट ऑफ बीइंग ब्लाइंड आणि बाकी पुढचं वाक्य तसंच सांगायचं फक्त एवढं सब्जेक्ट आणि वर्ब हा एकच दिसतोय हा पण वर्ब आहे असं समजायचं नाही येतो कळते ना कारण का प्रेपोजिशन नंतर काय येत बरोबर ना इथे फक्त काय जिरंड समजतंय ना म्हणजे थोडक्यात एवढं फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की सिंपल सेंटेन्स मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट आणि एक वर्ब दिसला पाहिजे कळते त्यामुळे वाक्य कुठली पण असू दे तुम्हाला हे समजलं पाहिजे हे झालं सिंपल सेंटेन्स बरोबर आहे ना कारण का तिथे एक सब्जेक्ट आणि एक वर्ब दिसतोय आपल्याला आता कंपाऊंड ज्या वेळेला असतं त्यावेळेला कंपाऊंड मध्ये सगळ्यात महत्वाची नंतर कन्जंक्शन आपण नंतर बघू ती तीन कन्जंक्शन सगळ्यात पहिली महत्वाची द्यायची अँड सो आणि बट बाकी यांची अजून पिल्लावळ आहे अँडची मग बोथ हँड आहे मग नॉट ओनली बट ऑल्सो आहे वगैरे 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 ते बघू आपण नंतर सो आहे याचे तीन तीनच आहेत सो देअर फॉर आणि हॅन्स हे तीनच आहेत बट म्हटल्यावर याची पण अजून पिल्लावळ आहे कारण का पांढरा दर्शवणार आहे मग त्या पांढऱ्या बट पण आहे स्टील पण आहे यट पण आहे हाऊ एव्हर पण आहे व्हाईल पण आहे व्हेरॅज पण आहे नेव्हर दिलेस पण आहे वगैरे 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 म्हणजे सांगायचं काय मेन हे तीन आहेत आणि मग नंतर यांची पिल्लावळ आहे बाकीची जी काय आहे ती कन्जंक्शन ही तीन कन्जंक्शन ज्या वेळेला वाक्यामध्ये दिसतात आणि त्याच्याबरोबरची ती बाकीची त्यावेळेला ती नेहमी कंपाऊंड सेंटेन्स असतात ज्या वेळेला ती कंपाऊंड सेंटेन्स असतात म्हणजे आता समजा हे वाक्य आहे इकडे काय असं येतं द चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन द ग्राउंड अँड एन्जॉईंग देअर वॅकेशन अँड वापरलो हे दिलं बट देअर parents are not happy with their playing समजते ना काय वापरलं बट सांगायचं फक्त एवढंच आहे की ही जर तीन कन्जंक्शन तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असतील तर ते नेहमी कंपाऊंड असतं मग इकडे हा एक सब्जेक्ट आणि वर्ब आहे आणि इकडे फक्त दिसताना वर्ब जरी दिसत असला तरी आपल्याला एवढं समजतंय की याचा सब्जेक्ट हा तिथे आहेच कळले ना म्हणजे असं करून चालणार नाही द चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन द ग्राउंड अँड द चिल्ड्रन आर एन्जॉईंग चालणार नाही कारण का एकच करता असेल नाही म्हणून तिथे दे घेतलं तर काय फरक पडणार आहे का घ्यायचंच नसतं कारण का दोन्हींचा करता सामायिक आहे कॉमन आहे कळले ना त्यामुळे ते घ्यायची गरज नाही तेच इकडे गेलंय फक्त इकडे वेगळा करता दिसतोय दोन सब्जेक्ट आणि दोन वर्ब असलेले अशी वाक्य ज्या वेळेला या कन्जंक्शन तुम्हाला जोडलेली दिसतात त्यावेळेला हे नेहमी कंपाऊंडचंच वाक्य असतं ज्यावेळेला ते कंपाऊंडचं वाक्य असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन्हीकडे मेन क्लॉज असतात इथे पण मेन क्लॉज आणि इथे आणि इथे या दोन्हीकडे मेन क्लॉज असतात मेन क्लॉज
किंवा त्याला दुसरा अजून एक शब्द आहे त्याला म्हणतात इंडिपेंडेंट क्लॉज किंवा मेन क्लॉज. हा इंडिपेंडेंट क्लॉज किंवा मेन क्लॉज असतो तो अर्थासाठी पहिल्या वाक्यांवरती अवलंबून नसतो किंवा हा इंडिपेंडेंट आहे हा याच्यावरती अवलंबून नाही. इथे फक्त तुम्ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन देताय. मी नुसतं समजा असं म्हटलं म्हणून तुम्ही अभ्यास करत नाही का? एवढं केलं अगोदरच काय सांगायची काही गरज नाही म्हणून तुम्ही अभ्यास करत नाही. याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये ऑलरेडी सगळं येऊन जात. म्हणजे आपण काहीतरी घोटाळा केलेला आहे आणि सांगायचं नाही. इंडिपेंडेंट सेंटेन्स असेल अगोदर काही सांगायला लागत नाही आणि तुम्हाला भेटला तिकडे आणि त्यांनी विचारलं जाऊ दे आणि तुम्हाला भेटला एवढंच म्हटलं. मी नुसतं बोललं अजून काही वाक्यांची गरज वाटत नाही त्यामुळे ते असतं इंडिपेंडेंट सेंटेन्स. त्यामुळे ह्यानी जी तयार होणारी असतात ती असतात म्हणून इकडे दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट किंवा दोन वर्ड दिलेली आहे. बरोबर आहे. जोपर्यंत इकडे दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट असतात तोपर्यंत अशा वाक्यांना डबल सेंटेन्स असं म्हणतात. का? तर दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट आहेत. जर तिकडे तीन सब्जेक्ट आणि तीन प्रेडिकेट मिळाली तर ती ट्रिपल सेंटेन्स असतात. म्हणजे आय वॉज जाऊ दे इकडे काय एक कंजंक्शन दिसतंय आणि इकडे एक कंजंक्शन दिसतंय म्हणजे दोन कंजंक्शन प्रवाक्य झाली तीन. मुळात वाक्य एकच पण त्याच्यामध्ये क्लॉजेस काय दिसले तीन. ज्या अर्थी हा तर मेन क्लॉज आहेच पण या कंजंक्शन होणारा हा पण मेन क्लॉज आहे. या कंजंक्शन तयार होणारा हा पण मेन क्लॉज आहे आणि या प्रत्येक याच्यामध्ये तीन सब्जेक्ट आणि तीन वर्ब दिसतात. कळले ना? सब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट वर्ब. बरोबर आहे. याच्यापेक्षा अजून जास्त समजा मी असं म्हटलं देअरफॉर आय वॉज डिसअपॉइंटेड. आता ह्याला मात्र ट्रिपलच्या नंतर क्वाड्रुपल वगैरे असं न म्हणतात डायरेक्ट मल्टिपल सेंटेन्स म्हणजे मल्टिपल सेंटेन्स असं म्हणतात. कळते? डबल. एवढं मोठं वाक्य आपल्या परीक्षेमध्ये दिलेल्या त्या प्रश्नपत्रिकेच्या फॉर्मॅटमध्ये टाकणार नाहीत. हा कंपाऊंड कॉम्प्लेक्स देतात ज्याच्यामध्ये तीन वाक्य असतात ते मात्र देतात पण तो फक्त ते तुम्हाला समजले की नाही याच्यासाठी देतात. बर हे झालं कुठलं सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स की ज्याच्यामध्ये मिनिमम दोन सब्जेक्ट आणि दोन वर्ब असतात मॅक्सिमम किती पण असतील. क्लिअर? पण सगळ्यांचा मेन रूल काय लक्षात ठेवायचा हा मेन रूल काय लक्षात ठेवायचा याच्यामध्ये मिनिमम दोन सब्जेक्ट आणि दोन प्रेडिकेट असलेच पाहिजे हा याचा मेन रूल. बाकी किती असेना होतं काय माहितीये का काही वेळेला याच कंपाऊंडच्या एका वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण जोडलेलं असतं. बर ते आपण बघू. हे इथपर्यंत समजलं कंपाऊंड. आता हे सिंपल सेंटेन्स झालं हेच सेंटेन्स आपण पुढे घेऊया. द चिल्ड्रन आर प्लेइंग बिकॉज दे हॅव नो स्कूल टुडे. कारण त्यांना आज सुट्टी आहे. काय कारण काय ते दिलं नाही किंवा या इथे नुसतंच म्हटलं कारण ते खेळत आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की हा जो आहे तो मेन क्लॉज आहे. कंजंक्शनच्या नंतर जे वाक्य असतं तो नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज असतो. कारण का हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी पहिल्यावरती अवलंबून असतो. जसं ऍज द सन सेट्स बर्ड्स
रिटर्न देअर नेस कंजंक्शन पुढे लागलं इथे मेन क्लॉज नेहमी पहिलाच पाहिजे असं काही नाही कंजंक्शन पासून जो चालू होतो तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे जेव्हा सूर्य मावळतो एवढंच फक्त मी वाक्य म्हटलं जेव्हा सूर्य मावळतो लगेच आपल्याला उत्सुकता लागते पुढे काय कारण काय हे वाक्य इनकम्प्लीट आहे आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी इकडे अवलंबून राहत जसं या वाक्याच्या नंतर तुम्ही कुठलंही वाक्य घेऊ शकता ना ऍट द सन सेट्स आय रिटर्न माय होम आय फिनिश माय डिनर सूर्य मावळायच्या काही काही जण करतात ना बिफोर सनसेट सांगायचं ते नाही कंजंक्शन लागलेला क्लॉज असतो तो सब ऑर्डिनेट क्लॉज असतो आणि हा नेहमी अर्थासाठी पुढच्या क्लॉज वरती ज्याला मेन क्लॉज असं म्हणतात त्याच्यावरती अवलंबून असतो आता ऍट द सनसेट बर्ड रिटर्न देअर नेस्ट अँड फीड देअर चिल्ड्रेन काय केलं फक्त इकडे टाकलं अँड पहिलं झालं कॉम्प्लेक्स दुसरं झालं कंपाऊंड मग असं जे वाक्य त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणा नाही तर कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं मिनिमम दोन मेन क्लॉज असतात कारण कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये दोन मेन क्लॉज हे मिळालेच पाहिजे म्हणजेच कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये फक्त एकच वाक्य जे असतं तेच फक्त सबॉर्डिनेट क्लॉज असतं समजते ना काय सांगायचंय पहिलं जोडले कशाने आणि दुसरं जोडले कशाने पहिलं आलं कंपाऊंड नंतर आलं कॉम्प्लेक्स असं काही नाही की पहिल्यांदाच कॉम्प्लेक्स आलं पाहिजे मगच कंपाऊंड आलं पाहिजे नियम काय तर दोन तुम्हाला मेन क्लॉज दिसले पाहिजे मग ते या वाक्याला इकडे कॉम्प्लेक्स असू दे नाहीतर इकडच्या वाक्याला इथे कॉम्प्लेक्स असू दे त्याचे त्यांनी काही फरक पडत नाही फक्त तुम्हाला एक सबऑर्डिनेट क्लॉज दिसला पाहिजे मग तो कुठेही असू दे सुरुवातीला असू दे नाही तर मध्ये असू दे समजतंय बघा असं दिलं द प्यून एंटर द केबिन ऍज सून ऍज द मॅनेजर called him but the manager couldn't recollect why he called the peon आता काय झालं बघा या वाक्यामध्ये किती कॉम्प्लेक्स मिळतात किती कंपाऊंड मिळतात बघा पहिलं इथे कंजंक्शन वापरलं त्यामुळे तिथून इथपर्यंत जे वाक्य झालं हे कॉम्प्लेक्स झालं एवढं पूर्ण वाक्य हे झालं कॉम्प्लेक्स आता हे आणि हे कारण का हे मुळात एकच वाक्य आहे समजतंय ना हे मुळात एक वाक्य आहे पण इथे जोडलं कशाने मग आता हे झालं कॉम्प्लेक्स कंपाऊंड बरोबर आहे आता इकडे बघा ह्याच्या पलीकडे अजून इथे कंजंक्शन वापरलं
आणि इथे एक कॉम्प्लेक्स वाक्य तयार झालं. मग आता या सगळ्या वाक्याला काय म्हणायचं? अजून हे अशा प्रकारचं वाक्य विचारलं नाही आतापर्यंत. विचारलंय ते फक्त कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड पर्यंतच वाक्य विचारलं गेलेलं आहे. अजून हे अशा प्रकारचं वाक्य परिषद कारण का ते परत मोठं आहे ना, लिहायला दोन तीन लाईन लागतील. परीक्षेचा जो असतो छोटस आहे त्याच्यामध्ये, अजूनपर्यंत परीक्षेमध्ये आलेलं नाहीये. मेन नियम काय समजला ना? आता ही कंजंक्शन आपण बघू. इथपर्यंत समजलं? आता कंपाऊंडची कंजंक्शन आधी बघू आणि मग नंतर कंपाऊंडचे रूल बघू. आणि ही सगळी कंजंक्शन फक्त लक्षात ठेवली म्हणजे एमपीएससीच्या पर्टिक्युलरली ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या इंग्लिशच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे दिलं जातं. काय? कंपाऊंड सेंटेन्स करा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा, असे विविध प्रकार दिले जातात, किंवा सिंपल सेंटेन्स करा हे दिले जातात. हे सगळे समजण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची काही प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही, म्हणजे अजिबात बघायचं पण नाही की नाही पण मला माहीत असलं पाहिजे दोन कंपाऊंडचं एक कसं करायचं, किंवा दोन कंपाऊंड सेंटेन्सचं एक सिंपल सेंटेन्स कसं करायचं, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स कसं करायचं, सिंपलचं कॉम्प्लेक्स, काही गरज नाही. तुम्हाला फक्त वाक्यांचे अर्थ नीट समजणं आणि कंजंक्शन माहीत असणं एवढ्या ह्याच्यावरती. काही वेळेला कंजंक्शन्स, काही वेळेला दोन वाक्यांचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला देतात आणि त्याच्यामध्ये दोन दोन वाक्य कॉम्प्लेक्स दिलेली असतात. समजतंय ना? दोन वाक्य दिली आणि त्याच्या खालच्या चार पर्यायामध्ये दोन वाक्य दिली, बरोबर आहे, आणि सांगितलं याचं कॉम्प्लेक्स करा. खालच्या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला दोन वाक्य कॉम्प्लेक्स देतात, हेही देतात कॉम्प्लेक्स आणि हेही कॉम्प्लेक्स देतात, म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. असे ज्यावेळेस दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिले जातात त्यावेळेला मात्र तुम्हाला त्या वाक्यांचा अर्थ समजणं खूप महत्वाचं असतं. एक सोपं सांगतो बघा, असं एका परीक्षेमध्ये वाक्य दिलं, यू थ्रो द स्टोन आणि दुसरं आय विल रन, हे वाक्य दिलं. दोन सिंपल सेंटेन्स आणि याचं सांगितलं कॉम्प्लेक्स करायचं. कळते? बस आता इकडे बघा, असं दिलं, व्हेन यू थ्रो द स्टोन आय विल रन. दुसरं दिलं, इफ यू थ्रो द स्टोन आय विल रन. तिसरं दिलं, यू थ्रो द स्टोन अँड आय विल रन. यू थ्रो द स्टोन टू मेक मी रन. आता तुम्हाला सांगितलं त्याच्यामधली दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्स, त्याच्यामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे दोन कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये, मी नाही पेपर सेटरनी. आता तुम्हाला दिलं हे वाक्य आणि ह्याच्यामधलं कुठलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे असं दिलं. आता हेही कॉम्प्लेक्स आहे, हेही कॉम्प्लेक्स आहे, मग आता कुठलं बरोबर द्याल? कंपाऊंडची आता सांगितलेली तीन कंजंक्शन अँड बट सो दिसते का कुठे? या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिसते का कुठे? नाही दिसते. मग आता ही दोन दिली, आता बरोबर कुठलं आहे? जे मी आता म्हटलं तुम्हाला फक्त अर्थ समजला उत्तर आलं. एक आहे असेल नाही तेच आहे का माहितीये का? याचा अर्थ घेतला तर काय होतो? जेव्हा तू दगड मारतो तेव्हा मी पळून जाईन. अर्थ अर्थ बघा, म्हणून म्हटलं अर्थ समजायला. आता मुलांना जर अर्थच नाही समजला का माहितीये का इतका गोंधळ आहे माहितीये का? एवढंच सांगतात दॅट कन्व्हेन्शन दिसलं ना की समजायचं ते काय आहे, कॉम्प्लेक्सच सेंटेन्स आहे. परीक्षा ह्याच्या पुढे अजून काय गेलेत ना ते अजून मी सांगितलंच नाही, फार पलीकडे गेल्या त्याला लागले ते नाही सांगायचंय. अँड बट सो नाही दिसलं की सगळं कॉम्प्लेक्सच असतं, पण असं हे काही रूल नाही. समजलं काय पाहिजे? अर्थ समजला पाहिजे, म्हणजे कॉम्प्लेक्स फक्त एकच येत, जर तू दगड मारशील तर मी पळून जाईन, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे फक्त एवढं एकच वाक्य बरोबर होतं. आता आपण जे आता शिकत आहोत ह्या सगळ्या तुम्हाला पाहिजे ट्रिक्स म्हणा त्या, पण त्या ट्रिक्स काहीच नाही आहेत.
सगळं शेवटी ऍप्लिकेशन ऑफ ब्रेन आहे. कंपाऊंडची एकदा तुम्हाला कंजंक्शन माहीत झाली तर उरलेलं कॉम्प्लेक्स सेंटेन्सच असतं. पण ते बहुतेक वेळा काही वेळेला कंजंक्शनच दिसत नाही आणि वाक्य मात्र कंपाऊंडच असू शकतं. जसं बघा, he came, he saw, he won. कमी शब्दांची वाक्य असतात ना, त्यांनी ते कंजंक्शन पण नाही वापरलं, नुसतं असंच रूपांतर देतात. बघा ना मराठीमध्ये आपण तो आला आणि त्याने पाहिलं आणि तो जिंकला, तो आला त्याने पाहिलं तो जिंकला, एवढंच म्हणून. मग आता इथे काय, आणि सगळ्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये जर तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज पहिला घेतला तर तिकडे कामा द्यावा लागतो नियमित त्याचा. फक्त रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये फक्त असं कधी होऊ शकत नाही. तिथे पण होतं त्याच्यावरती यावर्षी नियम विचारला. सांगायचं फक्त एवढंच आहे, कळते ना? म्हणजे मग हा स्वल्पविराम दिसतोय, कंजंक्शन पण नाही वापरलं, मग त्याला कॉम्प्लेक्स म्हणणार का तुम्ही? समजतंय ना? त्यामुळे शेवटी सगळं तुम्हाला काय समजतंय याच्यावरती असतं. कारण का इथे तुम्ही वाक्य करत असताना जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी पाहिलं असं कुठे बोलतो त्याचा अर्थ होतोय, कळते ना? म्हणून अर्थापाशी जा. ज्याला मराठी आलं इंग्लिश मध्ये मार्क्स मिळाले, मराठी नाही आलं पुढच्या वर्षी, कळते? आषाढी कार्तिकी भक्तजन येतील. तसं प्री आणि मेन्स मध्ये अनेकदा उमेदवार येतील असं होऊन गेले. आता याचे आपण कंजंक्शन बघू की कंपाऊंडची कंजंक्शन काय काय आहे आणि किती कंजंक्शन आहे. पर नावाची काही गरज नाही, म्हणजे काही कुमुलेटिव्ह म्हणतात, काही अल्टरनेटिव्ह म्हणतात, कसे विचारत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज कुमुलेटिव्ह नाही, कळते ना? अर्थ जर समजला तर हे समजून जाईल.